दोन वाट्या जमत असेल तर जाडसर घ्यायचं आहे, नाही तर नॉर्मल घ्यायचं डाळीचं पीठ. एक वाटी पिठी साखर घ्यायची आहे, नंतर अर्धी वाटी तूप आहे, साजूक तूप, पण त्याच्याऐवजी पाऊण वाटी साधारण लागतं असं मला वाटलं. थोडासा पाव वाटी रवा, बेदाण्याचे बेदाणे, काजूचे थोडेसे तुकडे आणि भिजवलेले बदाम, वेलची पूड. भिजवलेल्या बदामाची बारीक बारीक कापं केली आहेत आणि वेलची पूड आणि थोडीशी जायफळाची पूड. सगळं हे वाण्याकडे रेडीमेड विकत मिळतं, जायफळाची पूड वगैरे, नाही तर सरळ जायफळ चीजच्या किसणीने किसायचं. आता कढई गरम करायला ठेवली. हे साधारण अर्धी वाटी तूप आहे आणि त्याच्यामध्ये मी दोन वाट्या डाळीचं पीठ घातलं. जेव्हा एक एक करून मी घालत होते तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे तूप कमी पडणार आहे, कारण ही थोडीशी वेगळी रेसिपी आहे. आधीच्या माझ्या रेसिपी आहेत त्या तुम्ही रव्या प्लेलिस्टमध्ये जाऊन किंवा जस्ट सर्च केलं बेसनाचे लाडू तर मिळतील, मोस्टली प्लेलिस्टमध्ये मिळतील. पण त्याच्यामध्ये मी रवा नाही घातलेला, याच्यामध्ये ना मी थोडा पाववाटी रवा घातला आहे आणि याच्यामध्ये थोडंसं जायफळ पण घातलं आहे. तर ते आधीच्या रेसिपीमध्ये नाही घातलेलं, बदामाचे काप नाही घातलेले. तर थोडासा हा एवढाच बदल आहे. म्हणजे तर माझ्या असं लक्षात आलं की याच्यात तूप कमी पडलं आहे, म्हणून मी ते अर्ध्याच्या ऐवजी जवळजवळ जवळपास पाऊण वाटी तूप घातलं आहे. बेसिकली सगळं डाळीचं पीठ आहे त्याला ते तूप लागलं पाहिजे. तर व्यवस्थित लागल्यावरती घड्याळ लावून तुम्ही लक्षात ठेवा, 20 मिनटं तरी भाजलं पाहिजे. कधीकधी आपल्याला वाटतं आता खूप झालं भाजून, हात दुखायला लागतात, मग आपण ते भाजत नाही. आणि स्पेशली मी काय केलं आहे, यावेळेस लोखंडाची कढई घेतली आहे. म्हणजे माझ्या लक्षात आलं की ते नॉनस्टिक जाड वगैरे अशा वेगळी वेगवेगळं घेतलं ना की ते आपल्याला हवा तो इफेक्ट मिळेलच असं नाही, म्हणून मी चक्क लोखंडी पिठल्याची जी कढई असते तीच घेतली आहे. कारण माझ्याकडे क्वांटिटी कमी होती, पण शक्यतो आपली ट्रॅडिशनल भांडी घेतली दिवाळी फराळाला तर उत्तम. आणि 20 मिनटं भाजलं ही एक टेस्ट आहे की 20 मिनटं साधारण 2-4 वाट्यांना भाजावं लागतं. आणि हे भाजत असताना इकडे तिकडे कुठेही जायचं नाही, सतत म्हणजे हात दुखायला लागतो इतकं ते भाजावं लागतं. आणि मग एक पॉईंट येतो की जेव्हा तुम्ही असं ते ड्राईचं पीठ जेव्हा हलवताय तेव्हा त्या खालून त्याला रंग वेगळा येतो असं आपल्याला दिसतं. म्हणजे आपण कसं लिपस्टिक लावल्यावर वरतून रंग येईल हलकाच दिसतो, तसं त्या बेसनाला दिसायला लागतो. त्या पॉईंटला तो बेसन नीट भाजलं गेलं असं समजू शकतो, किंवा तो हाताला पण भाजताना हलकं लागतं, खूप हलकं लागतं, अगदी लोण्यात आपण हात फिरवतो आहे असं वाटतं. आणि तिसरं म्हणजे त्याचा रंग पण बदलतो, खमंग वास सुटतो. तर या पॉईंटला आपण बेसन ते भाजलं गेलं आहे असं समजू शकतो. किती वेळ परतती आहे बघा मी. आणि आता ते बघा रंग पण बदलला आहे, बदामाची साल असते ना हलकी लाईट कलरची ब्राउनिश, तसं ते रंग झाला पाहिजे. अगदी डार्क ब्राऊन करायची गरज नाही, पण व्यवस्थित भाजलं गेल्याची ही खूण आहे की आता रंग तर व्यवस्थित बदलला आहे, डोळ्यांनाही कळत आहे. हे बघा आता मी दाखवते इथे की आता आपण असं जेव्हा ते डावाला घेतो ना तेव्हा किंचित रंग बदलतो असं कळतं. तर पाव वाटी दूध घेतलेलं आहे दोन वाटीसाठी. दूध कच्चं नाही घ्यायचं, गरम करून गार केलेलं चालेल. आणि एकदम सगळं दूध नाही घालायचं, गॅस बंद केलाय आणि गॅस बंद करून मी ते दूध घालतीये. आणि दूध भाजल्यावरती ते असं बेसन फुलून येत आहे, आणि जर वाटलं कडेला कुठेतरी ते तसं फुलायचं राहिलं आहे तर थोडंसं दूध अजून घालायचं, सगळं पाववाटी संपायची गरज नाही. तर गॅस बंद करून असं बेसन दूध घालून फुलवायचं. आणि मग त्याच्यानंतर ते असं परातीत काढून गार करायला ठेवायचं. बेसन भाजताना कंटाळा करायचा नाही. 3 ट्रिपा सांगितल्या आहेत, हाताला हलकं वाटतं, रंग बदलतो आणि खमंग वास सुटतो. आणि 20-25 मिनटं तरी लागतात बेसन भाजायला. असं थोडं थोडंच दूध घालायचं, पाहिजे तर चमच्याने घाला. आणि ते पूर्णपणे गॅस बंद करूनच घालायचं आहे. सगळीकडनं लावून घेतलं दूध, त्यामुळे बेसन सगळीकडे नीट फसफसलं किंवा असं म्हणजे फुललं. आणि आता मी ते एका वेगळ्या भांड्यात बेसन काढून ठेवणार आहे. नीट मिक्स करून घेतलं आहे आणि हे कोमट करायला ठेवायचं आहे, पूर्ण गार करायचं नाही आहे. त्यामुळे लाडू हे साधारण हे सगळे लाडू न 35-40 मिनटात होतात, त्यामुळे तेवढा वेळ त्यांना द्यायचा. हीच सगळी कृती तुम्ही काजूचे तुकडे आणि जायफळ न घालता आणि रवा न घालता पण करू शकता. साखर हळूहळू घालायची, कारण कधीकधी काय होतं साखर म्हणजे कोरडं कोरडं होत जातं आणि मग आपण साजूक तूप नाही घालू शकत नंतर. तर बेदाणे आणि वेलची पूड मात्र नक्की घाला, त्यांनी वेगळी मजा येते.
आणि एक वेळ बेदाणे नाही घेतले तर चालते, वेलची पुरतं हवीच, पण बेदाणे पण पाहिजेत कारण त्यांनी पण छान लागतात लाडू. आणि ज्यांना असे पूर्ण साजू तुपात ओलसर लागतात त्यांनी ते तूप पाहून वाटी तरी घालावं, आणि म्हणजे नाही तर खूप कोरडे कोरडे होतात. तर बेसनाचे लाडू एक वेळ बसले तरी चालतात, बसले म्हणजे तूप जास्त झालं आहे म्हणून त्याचा आकार गोल गेला तरी चालतो, पण कमी झालं तर कधी कधी खायला कंटाळा येतो. तर आपल्या आवडीप्रमाणे आपण करायचं आहे, चांगलं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. मळून झाल्यावरती मी काय करते, आधी साधारण एक एक माझ्या हातामध्ये बसेल असा लाडू एवढे आकार करून ठेवते. एक्झॅक्ट लाडू नाही करत आहे, नुसते आकार करते आहे. आणि मग एक त्याला 10 मिनटं असंच ठेवलं आणि मग छानपैकी मी नंतर लाडू वळून घेतले. आत्ता मी नुसते गोल गोल साधारण करून ठेवलेत. दहा 15 मिनटांनी फायनली ते असे सुबक वळलेत. तयार आहेत आपले बेसनाचे लाडू. हे 2 वाट्या डाळीच्या पिठामध्ये एवढे 11 लाडू झालेले आहेत आणि हे खायला पण चविष्ट आहेत. पण मी 2 प्रकारच्या रेसिपीज केल्या आहेत. पूर्वीच्या रेसिपीज आहेत त्या वेगळ्या आहेत थोड्याशा, या ही किंचित रेसिपी वेगळी आहे. तर दोन्ही बघा, तुम्हाला जी आवडेल ती तुम्ही करून घ्या.